तुम्ही येथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे या जास्वंदच्या झाडाला भरपूर अशा कळ्या ह्या लागलेल्या आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाला भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची आता उन्हाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्याचबरोबर आपल्या झाडाची वाढ ही चांगली होऊन आपले झाडे सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आता एप्रिलमध्ये जास्वंदच्या झाडावरती कोणती कामे करायची ज्यामुळे आपल्या झाडाला भरपूर अशी फुले लागतील कारण आपले झाड जर निरोगी असेल तरच आपल्या झाडाला भरपूर अशी फुलेही लागणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करायला हे अजिबात विसरू नका आता उन्हाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाला पाणी देण्याकडे थोडे लक्ष दिले पाहिजे कारण झाडाला जास्त अंतराने किंवा सारखे सारखे पाणी हे देऊन चालणार नाही कारण त्यामुळे झाडावरील लागलेल्या ज्या कळ्या असतात त्या पिवळ्या होऊन ह्या गळतात त्यामुळे त्या झाडाला पाणी हे अंदाजाने इतपत द्या की कुंडीतील मातीमध्ये हा थोडा ओलावा राहणे हे आवश्यक आहे तरच आपल्या झाडाची देखील ही चांगली होते व झाडाला फुले देखील ही भरपूर लागतात झाडाला भरपूर फुले येण्यासाठी सूर्यप्रकाश हा भरपूर मिळणे हे देखील तितकेच आवश्यक आहे तर झाडाला ही अशी भरपूर ही फुले लागतात तर त्यासाठी दिवसभरामध्ये एक पाच ते सहा तास एवढे तरी ऊन या जास्वंदच्या झाडाला हे मिळायलाच हवे जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी मी या ठिकाणी हे शेणखतापासून हे लिक्विड फर्टिलायझर हे तयार केलेले आहे या खतामध्ये आपल्याला अजून एक वस्तू ॲड करून ही झाडाला द्यायची आहे हे खत जर आपण जास्वंदच्या झाडाला दिले तर जास्वंदच्या झाडाची वाढ ही चांगली होते झाडावरील फांद्या ह्या सुदृढ व मजबूत होतात त्यामुळे आपल्या झाडाला फुले देखील ही भरपूर लागतात तर हे शेणखतचे लिक्विड फर्टिलायझर तयार करण्यासाठी शेणखत जे आहे ते पाण्यामध्ये दोन दिवसासाठी हे भिजत ठेवायचे म्हणजे शेणखतामधील खतामधील सर्व पोषक तत्वे हे पाण्यामध्ये हे उतरतात आणि हे खत दिल्यानंतर आपल्या झाडाला त्याचा खूप चांगला असा हा फायदा होतो जास्वंदच्या झाडावरील उमरलेली जी फुले आहेत ती वेळोवेळी ही कट करावी नाहीतर ही जी सुकलेली फुले आहेत ती जगवण्यामध्ये झाडाची एनर्जी ही खर्ची पडते आणि ही जी सुकलेली जी फुले आहेत त्याचे देखील हे खूप छान असे खत तयार होते या फुलामध्ये हे आयन झिंक हे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या झाडांना खूप चांगला असा त्याचा फायदा होतो तर सुकले ही सुकलेली फुले कुंडीतील मातीमध्ये ही टाकून द्यायची काही दिवसामध्येच त्याचे खत हे तयार होते व आपल्या झाडांना त्याचा खूप चांगला असा हा फायदा होतो दोन दिवसानंतर तयार झालेले हे शेणखतचे लिक्विड फर्टिलायझर हे एका भांड्यामध्ये काढून घेऊन हे आपल्याला पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच झाडांना हे द्यायचे आहे हे जसेचे तसे कधीही द्यायचे नाही कारण हे स्ट्रॉंग असल्यामुळे तसेच दिले तर झाडांना हे नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढे आपण हे लिक्विड फर्टिलायझर घेतले आहे त्याच्या दोन पट किंवा तीन पट हे पाणी हे ॲड करून नंतरच आपण हे झाडांना द्यायचे आहे अशा प्रकारे हे लिक्विड स्वरूपामध्ये जर तुम्ही तयार करून झाडांना दिलेत तर त्याचा असर हा लवकर होतो तर आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू ॲड करायची आहे ती म्हणजे ही तुरटी तुरटी ही जर तुम्ही फुलं फुले येणाऱ्या झाडांना महिन्यातून एकदा जरी दिलीत तर त्या झाडांना भरपूर अशी फुले लागतात आणि ती देखील आपल्याला जास्ती घ्यायची नाही फक्त अर्धा चमचाच घेऊन ही आपल्याला झाडांना द्यायची आहे तर ती पाण्यामध्ये किंवा अशा प्रकारे हे लिक्विड खते आहे त्याच्यामध्ये जरी मिक्स करून दिली तरी ही चालू शकते एक पाच ते सात मिनिटांमध्येच ही तुरटी ही विरगळते आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल कुंडीतील मातीमध्ये किंवा कुंडीच्या खालच्या बाजूला तळाशी ह्या तुम्हाला मुंग्या लागलेल्या ह्या दिसून येतील तर त्या घालवण्यासाठी तुम्ही आपल्या किचन मधील हिंग दालचिनीची पावडर किंवा हळद यासारख्या वस्तूंचा देखील तुम्ही हा वापर करू शकता आज मी या मुंग्या घालवण्यासाठी ह्या हळदीचा वापर करणार आहे कारण हळद ही कीटकनाशक व बुरशीनाशक म्हणून देखील खूप छान काम करते तुम्ही जी हळद आहे ती मातीमध्ये मा अशा प्रकारे कोरडी देखील ही मिक्स करू शकता किंवा त्या हळदीच्या पाण्याचा स्प्रे देखील जरी तुम्ही झाडाच्या वरती केलात तर कोणत्याही प्रकारची लागलेली कीड ह्या हळदीच्या पाण्यामुळे ही निघून जाते तर अशा प्रकारे तुम्ही हळदीचा देखील हा वापर करू शकता ही हळदी मातीमध्ये मा ही मिक्स केल्यानंतर आपण तयार केलेले हे जे लिक्विड फर्टिलायझर आहे ते आपण देणार आहोत कोणतीही लिक्विड फर्टिलायझर हे झाडांना देण्याआधी कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करावी म्हणजे आपण दिलेली खते ही झाडांच्या शेवटच्या मुळापर्यंत अगदी व्यवस्थित ही पोहोचली जातात आणि आपल्या झाडांना त्याचा खूप चांगला हा फायदा होतो तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच वस्तूपासून बरीचशी अशी आपण खते तयार करून जरी झाडांना दिली तर भरपूर अशी फुले ही आपल्या झाडांनाही लागतात तर... तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय